हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपला यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये जा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो आपला कॉलरचा नेक असतो म्हणजे त्याचं कटिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवेन फ्रंट साईडची आणि कॉलर कशी लावतात ते पण दाखवणार आहे आणि स्लीवज कसे स्टिच करायचे कसे जॉईन करायचे आणि कसे फिटिंग करायचे असते ते पण ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्याच व्हिडिओ ह्याच ब्लाऊजची बॅकसाईड मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन तर ती पण बघायला विसरू नका तर आता मी सगळ्यात आधी स्लीव्ज घेते तर इथे आपल्याला जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं इथे साईडला थोडासा कपडा कमी होता तर तिथे थोडंसं आपल्याला जॉईन करावं लागणार आहे तर तिथे मी अशा प्रकारे थोडंसे असे चार तुकडे घेते दोन्ही दोन्ही बाजूला स्लीव्जला जॉईन करण्यासाठी तर इथे अशी उलटी साईड मी खालच्या बाजूला टी केलेली म्हणजे वरती उलटी साईड आहे आणि खालच्या बाजूला सरळ साईड आहे अशा प्रकारे स्टिच करून घेणार आहे मी आणि ते सरळ करून आपण अस्तर लावून घ्यायचं जसं तुम्हाला इथे दिसते तरी ते काळजी घ्या मा म्हणजे पुढचा भाग वगैरे मागचा भाग नाही तर दोन्ही पण साईड आपले एकसारखे शिवले जातील थोडं एकदा चेक करायचं तर, तर आता इथे बघा मी म्हणजे थोडंसं म्हणजे ती जिथे बॉर्डर संपते तिथून मी स्टिच करत आहे कारण खाली का किनारी आहे ना मग ती जरा फिटिंगला परफेक्ट बसत नाही तर किनारी मी ती घेणार नाही त्याच्यावरतून वरच्या साईडला मी स्टिच करत आहे इथे बघू शकता मी अशी स्टिच केली तर आता हे कसं स्टिच करायचं आहे ते तुम्हाला सांगते तरी आपण असं सरळ स्टिच करून घेतलं ना तर असं उलट्या अस्तरच्या बाजूने तोंड करून आपण स्टिच करायचं आहे इथे बघितलं असं आणि ते फक्त धुमडायचं आणि बाजूचं जे पण अस्तर आपलं राहिलेलं आहे ते आपण जॉईन करून घ्यायचं मी मेन फॅब्रिकवरती स्टिच केलेलं नाही कारण की त्याचा म्हणजे ज जा, जरासा लुक वेगळा यावा त्यासाठी फिनिशिंग दिसावी त्यासाठी मी नाही केलेलं आतल्या अस्तरच्या साईडला मी स्टिच केलं आहे खूपच छान दिसते ही स्लीव्स मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे म्हणजे चांगली दिसते मी आणि भरपूर सारे असे जे भाई आहेत ते पण तुम्हाला स्टिच करून दाखवलेले आहेत तर आता इथे बघा आपण आता म्हणजे वरची साईड घेतलेली आहे फ्रंटची तर इथे पहिल्यांदा नेक असा स्टिच करून घ्यायचा आणि त्याला कट्स मारून पलटून घ्यायचं तुम्ही हवं तर इथे एक वेगळी पट्टी यूज करू शकता किंवा कॅनवास पट्टी पण यूज करू शकता तर इथे मी असं सोप्या पद्धतीने घेतलेलं आहे आता इथे आपण बाकीचा राहिलेला जे भाग आहे तो आपण इथे स्टिच करून घ्यायचा तिन्ही पण बाजूने जो पण एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे इथे थोडा जरी असेल तरी तो कट करून टाका त्याने म्हणजे थोडेसे धागे बिगे निघतात आणि ते काय प म्हणजे परफेक्ट दिसत नाही त्यासाठी आता इथे आपला जो टक्स आहे तो आपण इथे स्टिच करून घ्यायचा आहे तर इथे माझं काय झालं मी त्या साईडला म्हणजे मार्किंग करून घेतली नव्हती त्यामुळे मी तिथून पलटून असं घेतलेलं आहे तर काही हरकत नाही एवढं म्हणजे मला ती प्रॅक्टिस झालेली आहे तुम्ही मार्किंग करून परफेक्ट घ्या आणि स्टिच करा आता इथे बघू शकता एक पॉईंटपेक्षा पण कमी असतं मी स्टिचिंगमध्ये घेतलं आहे तिथे आणि परफेक्ट आलेलं आहे ते आणि आता इथे काय करणार आहे मी आडवा एक टक्स घेणार आहे आता इथे बघू शकता दोन्ही पण मी घेतलेले आहेत तसे करून आणि इथे मी आडवा टक्स घेते मी एक एक साईड दाखवत आहे ह्याच्यासाठी की म्हणजे दोन्ही पण साईड स्टिच करून दाखवत नाही आहे कारण का तुम्हाला पुढे मला अजून स्लीव्ज वगैरे जॉईन करून दाखवायचे आहेत कॉलर व्यवस्थित कशी लावतात ती दाखवायची आहे आणि फिटिंग कशी करतात ते पण दाखवायचं आहे तर एका व्हिडिओमध्ये इतकं सगळं दाखवायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला फक्त एकच साईड म्हणजे स्टिच करून दाखवते कारण की तुम्हाला येणारच ते मला माहीत आहे मग ते म्हणजे कळेल तुम्हाला कारण दोन्ही साईड पण सेमच स्टिच करायचे असतात त्यासाठी तर आता इथे बघा अशा प्रकारे दुमडून आपण योगपट्टी परफेक्ट अशी स्टिच करायची लॉक होते ओवरलॉक वगैरे हो करायची काही आपल्याला गरज लागणार नाही ते आता इथे आपण दाब सिलाई मारून घेऊया आणि जो साईडला जे एक्स्ट्रा कपडा राहिला आहे ना तो का राहिला कारण की आपण मागच्या एवढ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण खाली कमरेच्या चौथ्यामध्ये दीड इंच प्लस केलं नव्हतं तर आपण डायरेक्ट वरती जितकं घेतलं तितकंच खाली घेतलं होतं त्यासाठी तो एक्स्ट्रा राहिलेला आहे थोडासा तर ते काही हरकत नाही ते आपण कट करून टाकायचं त्या कारण का थोडंफार कमी जास्त असतं म्हणून मी तेव्हा कट केलं नव्हतं तुम्ही हवं तर आधी पण कट करू शकता पण नंतर कट केलेलं थोडंसं बरं बेस्ट असतं आहे तर इथे बघा तर इथे मी अंदाज आहे मला अंदाज आला आहे म्हणून मी कट करते तर तुम्हाला सांगते मी कसं कट करायचं तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर डायरेक्ट कट करू नका इथे साईड जे स्टिच केलेले आहे ती बस असं ठेवून बघायची जेवढी साईड असते तेवढीच आपण इथे फ्रंट साईड पण आली पाहिजे दोन्ही पण सेमच आले पाहिजे आपल्याला आता इथे बघा मागचा पुढचा भाग आणि ते मी तुम्हाला जसं सांगितलं होतं थोडंसं सा आपल्याला खालच्या बाजूला कट करावं लागतं तर हे असं मागची बाजू जी असते ती ठेवून बघायची आणि दोन दोघांचा पण आर्महोलचा जी लेंथ आहे ना आर्महोलची ती सेमच आली पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे नेहमी बॅक साईड पहिल्यांदा स्टिच करायची आणि नंतर मग तुम्ही फ्रंट साईड स्टिच करायला घ्या कारण बॅक बॅकस्टाईडचे असं बॅक साईड जी असते त्याच्या हिशोबाने तुम्ही फिटिंग घेऊ शकता फ्रंटची दोन्ही पण सेम आलेत ना मग तुमचं म्हणजे फिटिंगला परफेक्ट येतं तर आता इथे बघा आपण आय पट्टी अशा प्रकारे घ्यायची आहे लावून तर इथे मी काय करणार आहे पहिल्यांदा सरळ आहे ना कच्ची सिलाई इथे मारून घेणार आणि नंतर आय आय हे मी ह्याच्यावरती स्टिच म्हणजे स्टिच करून घेणार आहे तर, इते में तायर तर में ते तुम्हाला सांगते मी इथे कच्ची सिलाई मी मारून घेत असते कारण की नंतर मग थोडीशी काढली तर पटकन होऊन जाते पटकन निघते तर इथे मी पाच डाऊट घेतलेले आहे आणि तिथे आय तयार करून घेते तर मी ते आय आणि हूक डायरेक्ट मशीनवरती कसे स्टिच करतात ते मी तुम्हाला व्हिडिओ सेपरेट दिलेला आहे जर तो तुम्हाला तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा डायरेक्ट मशीनवरती हुक्स कसे लावले जातात आणि त्या त्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला म्हणजे बहुतेकच माहीत असतील तर त्या पण तुम्हाला उपयोगी पडतील तर इथे बघा आता हुकपट्टी आपण घ्यायची आहे लावून जेवढी लेंथ आहे तेवढे त्यापेक्षा ते थोडंसं अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन असं दुमडायला ठेवायचं कारण का आप की आपण ऑलरेडी खालची बाजू आणि वरचा नेक हा आपला तयार आहे जर तिथे आपण म्हणजे आपल्याला जर कमरपट्टी किंवा वरच्या कॅनव्हास वगैरे जोडायचं राहिलं असेल तर तुम्ही नाही घेतलं तर चालेल पण इथं आपण घेतलेलं आहे तर मग ती पट्टी जी आहे हुकपट्टी किंवा आयपट्टी ती कवर करण्यासाठी आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर आता इथे बघा झालेला आहे हा पूर्ण म्हणजे फ्रंट साईडचा सा ब्लाऊज तर तिथं फक्त मला आता आ, लेस लावायचे तर मी ही लेस लावते जी बॅक साईडला लावली होती तीच मी पुढे यूज करते थोडंसं अंतर ठेवून मी लावत आहे कारण का त्याला थोडासा पायपिंगचा लूक यावा त्यासाठी आणि वरती जेव्हा मी कॉलर लावेन तर त्या कॉलरला पण ते ॲडजस्ट झालं पाहिजे तर मग जेवढी कॉलरपासून जे खाली राहील बाजू ती तिथे पायपिंगचा येईल आणि वरती परफेक्ट असा म्हणजे कॉलर पण परफेक्ट बसेल लेसला बरोबर जॉईंट होऊन तुम्हाला सांगते आता पुढे तुम्हाला कळेलच ते दोन्ही साईडला पण सेम आपण लेस लावून घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही कॉ म्हणजे मेसेज करून मला की व्हिडिओ कसा वाटला आणि एकदा ट्राय करून बघा खूपच म्हणजे इझी पद्धत आहे आणि रिक्वेस्ट होती मला कॉलरच्या ब्लाउजची तर त्यासाठी ही बॅक बॅकसाईट आहे ह्याचा पण मी व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेला आहे म्हणजे करेन केला माहीत मा नाही तुम्हाला भेटेल का ह्याच्या आधी भेटतो का नंतर भेटतो पण भेटेल तुम्हाला आता इथे बघा अर्धा इंच खाली असं आपण गळ्याच्या साईडला अर्धा इंच घेतले आणि आर्महोलच्या साईडला एक इंच अशी तिरकी रेश घ्यायची आहे इथे आता हे आपण गळ्याचा इथे मध्य सेंटर काढून घ्यायचा इथे आणि जेणेकरून आपल्याला जी कॉलर आहे ती लावायला आपल्याला इझी जाईल इथे बघा असं गळ्याचा जो सेंटर आहे बॅकसाईडचा सा, तो आपण इथे काढून घ्यायचा आणि जे एक्स्ट्रा धागे वगैरे निघाले असतील ते कट करून घ्या लागलेस जेणेकरून म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कॉलर जॉईन करणार त्यावेळेला आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे आता इथे बघा अडीच इंचावरून मी इथे घेणार आहे कॉलर तुम्ही दोन इंचावरून पण घेऊ शकता अडीच मला परफेक्ट वाटते म्हणून मी अडीचवरून घेतलं आहे तर इथे माझा बघा अर्ध्यापर्यंत सव्वासा आले तर टोटल साडेबारा येत आहे पूर्ण राऊंड हा तर मी इथे अशी प एक कॅनव्हास घेतलेला जाडा कॅनव्हास घेतला मी इथे पेपर कॅनव्हास नाही घेतलेला कारण कॉलरसाठी जाडा कॅनव्हासच बेस्ट असतो आता इथे मी दीड इंच घेणार ठीक आहे आणि इथे दोन्ही साईडला दीड इंच घ्यायचं ही काय फुल कॉलर नाही आहे त्यासाठी इथे इझी कॉलरची कटिंग आहे फुल कॉलरला थोडंसं आपल्याला सेमच असतं फक्त थोडंसं आपल्याला वरच्या साईडला म्हणजे घ्यावं लागतं आणि खालून पण दोन्ही साईडून वरती घ्यावं लागतं थोडंसं ते दाखवेल मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन आता इथे बघा आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे शेवटच्या यायला इथे मी काय केलेलं आहे की सव्वा म्हणजे जी आपला साडेबारा होतं ना तर मी साडेबारामध्ये म्हणजे सव्वासामध्ये थोडंसं एक पॉईंट जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण माझं स्टिचिंगमध्ये एक्स्ट्रा जाणार नाही आहे तुम्ही तुम्हाला आता कळेलच पुढे मी एकदम कॉर्नरने स्टिच घेणार आहे एकदम असं नाही की मी पूर्ण त्याच्यामध्ये अर्धा इंच माझं स्टिचिंगमध्ये जायला असं काही नाही आहे तर मी सव्वा सहामध्ये एकच पॉईंट म्हणजे साडेसहा घेतलं असं सा समजा साडेसहा मी घेऊन इथे कटिंग केली आहे म्हणजेच काय तर आपण टोटल कॅनव्हास हा तेरा इंचाचा घेतलेला आहे साडेबारा राऊंड येतो आपला तर मी तेरा इंचाचं घेतलेला आहे तर इथे बघा असं जी आपली म्हणजे जी, जी बॉर्डर असेल जर तुमचा बॉर्डरचा असेल तर तुम्ही बॉर्डरच्या वरती असा कॅनव्हास लावायचा बॉर्डर खाली घेऊ नका एकदम कारण का जेव्हा आपण फोल्ड करतो त्यावेळेला जी उचललेली बाजू असते ती आतल्या साईडला यावी त्यासाठी ती जर बाहेरच्या साईडला आली तर ते थोडंसं खराब दिसेल परफेक्ट दिसणार नाही कॉलर असे उचलून दिसणार नाही परफेक्ट जे जी, जी साईट आपली बाहेरच्या साईडला येते ना बाहेरच्या साईडला दिसते म्हणजे आता ही बॉर्डर ही बाहेरच्या साईडला दिसणार आहे तर त्याच्यावरती आपण कॅनवास जॉईन करायचा तुम्ही हे एक लक्षात ठेवा तुम्हाला नक्की हे उपयोगी पडेल हे टिप कारण का भरपूर वेळा काय होतं की आहे ना खालच्या बाजूला म्हणजे जी आप जी आपली बाहेरच्या बाजूला बाजू येणार असते तिथे कॅनवास नसतो आतल्या साईडला असतो कळालं असेल मला काय बोलायचं आहे तुम्हाला ते आ, आता इथे बघा जे एक्स्ट्रा आहे ते आपण सगळं कट करून टाकायचं इथे तर इथे थोडेशा राऊंडला मी कट मारल्यात छोटे छोटे आणि इथे परफेक्ट अंतर राहिलं पाहिजे जेवढं स्टिचिंगमध्ये घेणार तर माझं एक पॉईंट इतकं असतं तर मी एक पॉईंट इतकंच अंतर ठेवलेलं आहे दोन्ही बाजूला हे पण मी सेंटर घेते काढून असं दुमडून घ्यायचं इथे थोडीशी काळजी घ्या गोलाकार व्यवस्थित आलं पाहिजे त्याच्यावरूनच आपली फिनिशिंग थोडी म्हणजे चांगली दिसते गळ्याची कॉलरची आणि इथे आता आप आपण एक सिलाई कॉर्नरची सिलाई मारून घेऊयात जेणेकरून ते फिट्ट बसेल इथे बघा असं दुमडलं ना जी खालच्या बाजूला जी दुमडलेला भाग येतो ना तो आतल्या बाजूला जातो जर तुम्ही कॉलरच्यावरती कॅनव्हास नाही घेतला ना, ना तर मग ते तुम्ही एकदा बघा तुम्हाला कळेलच एकदा स्टिच करताना जे आपण दुमडतो ते वरच्या साईडला नाही आलं पाहिजे त्याने बरोबर परफेक्ट फिनिशिंग दिसत नाही तेव्हा आतला दुमडलेला भाग हा आतल्या साईडला गेलेला पाहिजे तर आता इथे बघा इथे जेव्हा आपण स्टिच करणार तेव्हा हे असं दुमडून डायरेक्ट मी स्टिच करून घेते जर तुम्हाला डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही इथं आता ला आधीच आहे ना तिथे कॅनव्हासला स्टिच करून घ्या तर इथे आपण काय करायचं आहे ही बाजू माझी जी आहे साधीवाली ती आतल्या बाजूला असेल आणि जी कॉलरची बाजू म्हणजे हे जी बॉर्डरची बाजू असेल ती बाहेरच्या साईडला असेल त्यासाठी मी असा ब्लाऊजचा उलटी बाजू घेतलेली आहे आणि जी आतल्या बाजूला असेल साईड ती अशी स्टिच करून घेते आता इथे मी एक एक पॉईंटवरूनच स्टिच करत आहे इथे बरोबर कॉर्नरने आलं पाहिजे कारण की इथे चुकतं आपलं इथे ना आपण म्हणजे एकदम साईडला घ्यायला जातो तर ते चुकतं आपलं इथे एकदम कॉर्नरने येऊ दे म्हणजे पूर्ण कॅनव्हासच्या इथून साईडून तर इथे बघा आपण दुमडून घ्यायचं असं आणि इथे मी बघितलं दोन्ही बाजूला सेम आलं आहे का तर बरोबर आलं होतं कॅ म्हणजे कॅनव्हासची जी लेंथ होती ती परफेक्ट आली होती वर खाली काही झाली नव्हती तर इथे आपण असं दुमडून जी आपली म्हणजे एक्स्ट्रा पट्टी आहे ना ती बाहेर आलेली ती पण असे दुमडून व्यवस्थित घ्यायचं इथे काळजी घ्या नाहीतर तर इथं चून वगैरे पडू शकते गळ्याला म्हणजे असं तिरकं तिरकं दिसेल तर दिसू नये म्हणून थोडीशी काळजी घ्या इथे मला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा इथे काही कळालं नसेल तर विचारा आणि जर कमेंटमध्ये सांगून समजण्यासारखं नसेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजवण्याचा प्रयत्न करेन सांगून तर नेहमी मी तशी करते जर कुणाचा काही क्वेश्चन असेल आणि मला जे सांगून म्हणजे मेसेज करून सांगून समजण्यासारखे नसतील तर मी तुम्हाला त्यांचे प्रश्न हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत असते उत्तरं त्यांची त्यांच्या प्रश्नांची तर इथे बघा आपलं मस्त असं कॉलर तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच छान झालं आहे इथे काय आपण प्रेस केलेलं नाही काही नाही केलेलं पण मस्त झाली होती ही कॉलर आणि आता इथे काय करायचं आहे आपण की साईडला जे म्हणजे आपला आता बाई वगैरे राहिलेली आहे ती जॉईन करून घ्यायची आपण आता इथे आणि हे जी साईड पण खूप छान झालेली आहे ती पण सोप्या पद्धतीने विदाऊट कॅनवाची कशी स्टिच करतात ते मी सांगितलेलं आहे तर तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका ह्याच्या स्लीवची कटिंग पण मी तुम्हाला दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये एकत्रच ह्या पूर्ण ब्लाउजची कटिंग बॅक फ्रंट आणि स्लीव म्हणजे स्लीवची कटिंग वगैरे सगळी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एकत्रच दिलेली आहे तर ती बघितली नसेल तर बघा तुम्ही जाऊन आता इथे दुसरी साईड पण घेते मी इथे मुद्दाम दोन्ही पण साईड मी तुम्हाला जॉईन करताना दाखवत आहे कारण का की तुम्हाला कळावं की म्हणजे मी भरपूर वेळा जा सांगते तुम्ही एकदा मी सांगितलेल्याप्रमाणे स्लीवची कटिंग करून बघा तुम्हाला खरंच म्हणजे फरक जाणवेल आणि परफेक्ट बसतील तुमचे स्लीव्ज जे तुम्ही खे आणि एक क करायचं की स्लीव्ज कधीच खेचायची नाही खालचा आर्महोल तुम्ही थोडासा खेचला तर चालेल पण स्लीव्ज खेचायची नाही स्लीव्ज जेवढी होईल तेवढी जिरवाय जिर्वा, जिरवायचा प्रयत्न करायचा त्याने काय होतं की म्हणजे जी चून वगैरे पडतात किंवा टा आपल्याला काखेमध्ये टाईट होतं ते, ते काही पडत नाही इथे बघू शकता तुम्ही परफेक्ट बसते लूज बसते आणि टाईट होत नाही मेन गोष्ट म्हणजे आता इथे बघा मी कॉर्नरला स्टिच करून घेते तुम्ही हवं तर जसं फिटिंगला सरळ बाजूने स्टिच करून दुमडून घेतात तसं घेऊ शकता तर इथे मी घेत नाही आहे तसं तर इथे मी सरळ असे स्टिच करून घेते नंतर साईडला ओवरलॉक करून घेतलं तरी चालतं आता इथे फिटिंग कशी करतात ते मी तुम्हाला सांगते इथे सगळ्यात सा आधी काय करायचं आहे आपण जे आपल्या स्लीवचा राऊंड आहे तो घ्यायचा अर्धा स्लीवच्या राऊंडचा अर्धा घ्यायचा इथे किती पण येऊ दे तुमचा तो घ्या आणि इथून काय करायचं आहे जो आपली अपर चेस्ट आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि इथे फुल चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आपण आणि खाली कमरेला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आणि हे सगळे डॉट आपण एका लाईनीत एकावर एक आले पाहिजे असं करू नका की खालचे दोन डॉट एका लाईनीत घेतले वरचे दोन डॉट बेका लाईनीत असं करू नका एकत्रच हे सगळे डॉट एकावर एक आले एका एका पाहिजे याची काळजी घ्या आणि परफेक्ट स्टिचिंग वगैरे येते ही म्हणजे खूपच छान फिटिंग बसते एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हा आणि इथे काही कळालं नसेल तर विचारा मला मी सांगेन तुम्हाला आणि इथे बघा जे एक्स्ट्रा राहिलं होतं ते आपण कट करून टाकायचं आहे तिथं स्टिच मारून तर हे बघा थोडंसं कॉर्नरमध्ये एक्स्ट्रा येत होतं ते कट करून टाकायचं आणि इथे एक गोष्ट अशी करायची की जे कॉर्नरला जे आपण स्लीव जॉईन करतो ना तिथे थोडासा इथे कट करायचा त्याने काय होतं की आपल्याला वर्काने करायला त्रास होत नाही तिथे कट मारायचा तिरका तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे जेणेकरून म्हणजे सगळ्यांनाच सोप्या पद्धतीने कसं स्टिच करायचं असेल हे कळेल तर चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय